नमस्कार, मधुप्रवीण किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मी माधवी। मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या काळामध्ये मी तुम्हाला डिशवॉशर म्हणजे भांडी घासणारं मशीन जे आहे ते काम कसं करतं हे दाखवलेलं आहे। त्याला इतका चांगला प्रतिसाद आलेला आहे त्या व्हिडिओला की त्याचे 2.5 मिलियन व्ह्यूज झालेले आहेत। आणि बऱ्याच जणांनी मला कळवलं की मायक्रोवेव्ह ओव्हन विषयी आम्हाला माहिती द्या, कारण बऱ्याच जणांच्या घरी मायक्रोवेव्ह असतो पण बऱ्याचदा अन्न पदार्थ गरम करण्यापलीकडे त्याचा काही वापर केला जात नाही। तर त्यामुळे मी आज दुसरं होम अप्लायन्सेस जे आहे ते घेतलंय, मायक्रोवेव्ह ओव्हन, आणि त्याची मी माहिती तुम्हाला आज देणार आहे। माझ्याकडे हा सॅमसंगचा 28 लिटरचा मायक्रोवेव्ह ओव्हन आहे। तर हा मायक्रोवेव्ह ओव्हन आहे हा नेहमी फ्लॅट सर्फेस वरतीच ठेवायचा आहे, आणि आपलं जे फ्लोरिंग आहे घरातलं तर त्याच्यापासून साधारण 2.5 ते 3 फूट उंचीवरती हा मायक्रोवेव्ह ओव्हन ठेवा, म्हणजे आपल्याला हँडल करायला हा खूप सोपा जातो। त्याच्यामध्ये अन्न पदार्थ शिजवत असताना आपल्याला ते इथून दिसू शकतं। आणि ह्या मायक्रोवेव्ह ओव्हनवरती काही कव्हर करू नका तुम्ही, कारण आपण काम करत असताना त्याच्यासाठी हे काय व्हेंटिलेशनसाठी त्यांनी थोड्या इथं जागा सोडलेल्या असतात, तर त्याच्यावरती काही कव्हर करू नका। आणि जर तुम्ही धूळ बसेल म्हणून काही कव्हर केलंच असेल तर तुम्ही मायक्रोवेव्ह वापरत असताना ते कव्हर तुम्ही बाजूला काढून ठेवा। मी इथं माझ्या किचनच्या ओट्यावरती ठेवलेलं आहे, 2.5 फुटी ओटा आहे उंचीला, आणि त्याच्यावरती मी हे साधारण 4 सेंटीमीटर उंचीचा एक लाकडी पाट करून घेतलेला आहे, आणि त्याच्यावरती मी हा ओव्हन ठेवलेला आहे। माझ्या उंचीला हा अगदी सुटेबल आहे, याच्यामध्ये कोणताही पदार्थ करत असताना मला बघायला जास्त सोयीचं होतं। थोडंसं तुम्ही तुमच्या हाईटला ॲडजस्ट करून घेतलं तरीही चालतं। तर हा मायक्रोवेव्ह ओव्हन ठेवल्यावरती त्याच्या साईडला आणि मागे दोन्ही साईड्सना आणि मागच्या बाजूला 10 सेंटीमीटरची तरी जागा तुम्ही रिकामी सोडायची आहे। अगदी घासून एकमेकाला कुठले अप्लायन्सेस याच्या जवळ ठेवू नका। आणि वरची जी स्पेस आहे, हाईट जी आहे, याच्यावरती साधारणपणे 20 सेंटीमीटरची तरी तुम्ही स्पेस रिकामी सोडा। त्याच्यामध्ये तुम्ही कुठला शेल्फ घेऊ नका, तर ही एवढी जागा रिकामीच राहिली पाहिजे, साधारण 20 सेंटीमीटर। आता माझं इथं बघितलं तर तुम्ही 1 ते 1.5 फुटाचं अंतर आहे वरच्या शेल्फमध्ये आणि या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये। आणि मायक्रोवेव्ह ओव्हन या हाईटला का घ्यायचा, तर हाईट जर तुम्ही वाढवली तेवढ्या उंचीवर मायक्रोवेव्ह घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर हँडल करायलाही अवघड जाईल, आणि जो पदार्थ त्याच्यामध्ये शिजतोय तो आपल्याला बघायचा झाला तर ते खूप अवघड होऊन जातं। त्यामुळं तुमच्या हाईटला ॲडजस्टेबल असं साधारण 2.5 ते 3 फूट उंचीवरती फ्लॅट सर्फेसवरती तुम्ही हा मायक्रोवेव्ह ओव्हन ठेवा। या मायक्रोवेव्हसाठी 16 एम्पियरचा एक पॉवर पॉईंट लागतो, तुम्हाला इथे दिसत असेल पिन घातलेली, तर हा पॉवर पॉईंट आहे। आता हा मायक्रोवेव्ह जो आहे मी तुम्हाला आतून दाखवते, तर ह्याची जी बॉडी आहे ही सिरॅमिकची बॉडी आहे। काही ओव्हन्सना स्टीलचीही बॉडी येते, पण सिरॅमिक बॉडी जी आहे ही स्वच्छ करायला आपल्याला सोयीची होते जास्त। ह्याच्यामध्ये एक टर्न टेबल येतं, आपण जे खाद्य पदार्थ गरम करणार आहोत तर ते भांड किंवा भांडी असतील तर ती ह्याच्यावरती ठेवून आपण त्याच्यामध्ये पदार्थ शिजवणार आहोत, तर ह्याला टर्न टेबल एक येतं। आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये ही एक रोलर रिंग येते, ही रोलर रिंग ठेवायची। आणि हे जे टर्न टेबल आहे त्याच्यामध्ये खाली इथं 3 ॲडजस्टमेंट्स आहेत, तर इथं ओव्हनमध्ये ह्या 3 ॲडजस्टमेंट्स आहेत, ह्याच्यामध्ये हे टर्न टेबल ॲडजस्ट करायचं आहे आणि त्या रिंगवरती हे टर्न टेबल रोटेट होत राहतं। या मायक्रोवेव्ह ओव्हन बरोबर 2 रॅक्स असतात, हे लो रॅक आणि हे हाय रॅक। तर हे लो रॅक जे आहे जेव्हा आपण कन्व्हेक्शन मोड वापरणार असतो, म्हणजे बेकिंग करणार असतो, आपण ब्रेड बिस्किट्स किंवा केक बनवणार असतो, तेव्हा हे आपण लो रॅक वापरतो। आणि ग्रिलचा हा मोड जेव्हा वापरणार आहे तेव्हा आपण हे हाय रॅक वापरतो। ते मोड्स बघत असताना मी तुम्हाला ह्याची माहिती पुन्हा सांगेनच। त्याच्याबरोबरच कंपनीकडून आपल्याला 2 बोरोसिलचे बाउल्स येतात, जे आपण मायक्रोवेव्हमध्ये कुकिंगसाठी वापरणार आहोत। हा मायक्रोवेव्ह ओव्हन तुम्ही परचेस केल्यानंतर कंपनीचा माणूस तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी येतो, पण बऱ्याचदा असं होतं की त्या डेमो दाखवण्यालाही अगदी डिटेलमध्ये मायक्रोवेव्ह ओव्हनची किंवा मायक्रोवेव्ह ग्रिल मोड, कन्व्हेक्शन मोड कसा वापरायचा
हे फारशी माहिती असत नाही, वरवरची तुम्हाला माहिती देतात त्याने जातात. आणि बऱ्याचदा असं होतं की तुम्ही काहीतरी पदार्थ वगैरे करायला जाता आणि इन्सिडेंट असा होतो की खूप करपतो किंवा काहीतरी आतमध्ये भांडं वितरून जातं प्लॅस्टिकचं वगैरे तुम्ही ठेवलं तर, किंवा भरपूर दूर होतो एखादा पदार्थ जळाल्यामुळं, किंवा काही वेळेला जी रोलर रिंग असते ती जळते, मग ती का जळते काय तुमच्या लक्षात येत नाही की आपलं काय चुकलेलं आहे. तर बऱ्याच जणांच्या बाबतीत काय असे काही ना काहीतरी इन्सिडेंट सुरुवातीला झालेले असतात. मी सुद्धा त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि माझ्या या अनुभवावरतीच तुम्हाला मी हा मायक्रोवेव्ह कसा वापरायचा हे सांगणार आहे की तुमच्याकडून या चुका होऊ नयेत आणि तुमच्या मनात जी भीती बसली असेल मायक्रोवेव्ह वापरण्याची तर ती काढून टाकायची आणि आपल्या रोजच्या स्वयंपाकाला कुकिंग असेल रोस्टिंग असेल त्याच्यासाठी याचा वापर कसा करून घ्यायचा ते आपण आज बघणार आहोत. असे काही इन्सिडेंट्स तुमच्या बाबतीत घडले असतील तर तेही तुम्ही नक्की माझ्याशी शेअर करा. हा मायक्रोवेव्ह मोड आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला 3 हॉरिझॉन्टल अशा वेवी लाईन्स दिसतील. हे इंडिकेशन आहे मायक्रोवेव्हचं. काही ठिकाणी तुम्हाला इथं मायक्रोवेव्हच्या ऐवजी काही कंपन्यांचं पॉवर असंही लिहिलेलं असतं, तर तो पॉवर मोड म्हणजेच मायक्रोवेव्ह मोड आहे हे लक्षात घ्या. आता हा जर मोड तुम्ही सुरू केलात तर इथं तुम्हाला ते साईन दाखवेल 3 लाईन्स, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला मायक्रोवेव्ह ओव्हन हा मायक्रोवेव्ह मोडला आहे. तर रोजच्या कुकिंगसाठी आपण मायक्रोवेव्ह हा जो ऑप्शन आहे हा जास्त वापरला जाणार आहे आपल्याकडून. गॅस शेगडीवरती जे पदार्थ करतो त्याच्यामध्ये पोहे असतील, उपीट असेल, शिरा असेल, चहा कॉफी असेल, साबुदाण्याची खिचडी असेल किंवा रोजच्या भाज्या असतील, त्या सगळ्या आपण या मायक्रोवेव्ह मोडमध्ये करू शकतो. मायक्रोवेव्ह मोडमध्ये कुकिंग होतं आणि ड्राय रोस्टिंग होतं. तर कुकिंग तर काय काय होतं सांगितलं मी तुम्हाला, तर ड्राय रोस्टिंगमध्ये काय होतं तर याच्यामध्ये रवा भाजायचा असेल आपल्याला किंवा लाडूसाठी बेसन भाजायचं असेल तर तेही आपण भाजू शकतो. पापड आणि शेंगदाणे याच्यामध्ये अगदी चांगले भाजू शकतो. शेंगदाणे तर अगदी आपण जसे भट्टीमध्ये भाजलेले असतात तसे याच्यामध्ये शेंगदाणे भाजून निघतात. बऱ्याचदा तुमच्यासोबत जे काही इन्सिडेंट्स घडतात ते कशामुळे होतं तर चुकीची भांडी वापरल्यामुळे होतं. तर या मायक्रोवेव्ह मोडमध्ये तुम्ही जी भांडी वापरायची आहे ती एकतर तुम्ही पोरोसिलची भांडी वापरायची आहे जी काचेची आहे. दाखवते मी तुम्हाला, मी तुम्हाला पहिल्यांदा तर बाउल्स पण दाखवलेलेच आहे. तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती काय ते करायचं असेल, 1 किलो वगैरे रेसिपी करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मोठे बाउल्स घ्यावे लागतील. लॉ पॉलामधले काही आयटम्स येतात. तर आता हे एक भांड आहे माझ्याकडे, दाखवते तुम्हाला बाउल विथ लीड आहे. तर या लॉ पॉलावरच्या ह्या बाउलवरती मागे इथं लिहिलेलं आहे बघा तुम्हाला, मायक्रोवेव्ह सेफ. मायक्रोवेव्हचं साईन दाखवलेलं आहे तुम्हाला इथे. तर असं मायक्रोवेव्ह सेफ असं लिहिलेलं असेल तर तेही भांडं तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये चालेल. पण त्याच्याबरोबर हे प्लास्टिकचं लीड येतं, हे प्लास्टिकचं लीड याच्यामध्ये मायक्रोवेव्हला चालत नाही. ह्याच्यावरती जर लिहिलं असेल लीडवरती की मायक्रोवेव्ह सेफ तरच तुम्हाला हे लीड याच्यावरती वापरता येईल, अदरवाईज फक्त तुम्ही हे बाउल मायक्रोवेव्ह मोडला वापरू शकता. तर या मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही जर असे कप ठेवले चहा वगैरे गरम करण्यासाठी तर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या कपावरती डिझाईन आहे सोनेरी कलरचं. तर हे जर तुम्ही आत ठेवलं तर स्पार्क झालेला आवाज येणार, कारण ह्या मायक्रोवेव्ह मोडला आपल्याला कोणतंही मेटल चालत नाही. मेटलचे कुठलीही भांडी आपण त्याच्यामध्ये वापरायची नाही आहे. तर तुम्ही लक्षात घ्या की असे सोनेरी ज्या कळा असतील किंवा सोनेरी डिझाईन जे असेल ते मेटालिक असतं, त्यामुळं हे तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही वापरायचं नाही आहे. त्याच्यानंतर बाउल्स असतील, डिश असेल. आता इथं हे बाउल जरी बघितलं तर तुम्हाला याला सोनेरी बॉर्डर दिसते, ही मेटलची आहे, त्यामुळे हे बाउल्सही मायक्रोवेव्ह सेफ नाही आहे. तर मग त्याच्यासाठी काय करायचं तर अशा प्लेन डिश मिळतात बोन चायनामधल्या, ह्या प्लेन डिश आहेत की ज्याच्यावरती सोनेरी मेटालिक बॉर्डर नाही आहे. तर ह्या मायक्रोवेव्ह सेफ असतात. तर ह्याच्यावरती लेबल असतं अगोदर, पण तुम्ही घेतानाच बघून घ्या की मायक्रोवेव्ह सेफ असं लिहिलेलं असतं. आणि ह्या बोन चायनाच्या अशा प्लेन डिश चालतात की तुम्ही जर एखादं बाउल ठेवलं आणि त्याच्यावरती हे असं लीड म्हणून ठेवलं तरी हे चालतं. किंवा असे जर तुम्ही घेतले ट्रेस तर ह्याच्यावरती विथ लीड सुद्धा तुम्ही ही बोरोसिलची भांडी घेऊ शकता. तर काही प्लॅस्टिकची भांडीही आपण वापरू शकतो मायक्रोवेव्हला, पण त्याच्यावरती लिहिलेलं असलं पाहिजे की मायक्रोवेव्ह सेव्ह. आता ही जी दोन भांडी तुम्हाला दिसत आहेत, माझा पूर्वीचा जो मायक्रोवेव्ह ओव्हन होता तो LG कंपनीचा होता आणि LG च्या त्या मायक्रोवेव्ह बरोबर ही दोन भांडी आलेली होती.
तर त्याच्यामधली प्लॅस्टिकची भांडी आहेत आणि हा स्टीमर आहे. तर आता याच्या स्टीमरवरती पण खाली तुम्ही बघितलं तर इथं मायक्रोवेव्हचं साईन दिसेल आणि मायक्रोवेव्ह सेफ असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे. तर हा स्टीमरही आपण वापरू शकतो इडली करण्यासाठी. तर या मायक्रोवेव्ह मोडमध्ये आपण इडलीही करू शकतो, ढोकळा करू शकतो. तर ही जी भांडी आहे ही ड्राय रोस्टिंगसाठी मात्र तुम्ही अजिबात वापरायची नाही आहे, कारण ड्राय रोस्टिंग जर ह्याच्यामध्ये केलं तर ही भांडी सुद्धा वितळण्याची शक्यता असते. तुम्ही जर ह्याच्यामध्ये ढोकळा करण्यासाठी, इडली करण्यासाठी, ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे किंवा पाणी तुम्ही घालून तो पदार्थ शिजवणार आहात तर त्याच्यासाठी तुम्हाला चालेल, पण ड्राय रोस्टिंगसाठी ही प्लॅस्टिकची भांडी तुम्ही वापरायची नाही आहे. त्याच्यासाठी मग तुम्ही बोरोसिलचे बाउल, काचेचे बाउल्सच वापरायचे. या ओव्हन बरोबर मला एक इथं क्रस्टी प्लेटही कंपनीकडून मिळालेली आहे. तर ही क्रस्टी प्लेटही आपण मायक्रोवेव्ह मोडला वापरायची नाही आहे. आपण जेव्हा बाहेरून पदार्थ काही खायला घरी घेऊन येतो तर ते बऱ्याचदा फॉईलमध्ये पॅक केलेले असतात, तर त्या ॲल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक असलेले पदार्थसुद्धा आपण मायक्रोवेव्हला गरम करायचे नाही, कारण तेसुद्धा मेटल आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की स्टील असेल, ॲल्युमिनियम असेल, त्याची कुठलीही भांडी असतील किंवा फॉईल असेल ॲल्युमिनियमची, तर ती आपण मायक्रोवेव्ह मोडला वापरायची नाही. तर या मायक्रोवेव्ह मोडला आपण शेंगदाणे भाजून बघूया. थोडासा मी हात ओला करून घेतलेला आहे आणि ते पाणी मी हाताचं ह्या शेंगदाण्याला लावून घेते. आता हे शेंगदाण्याचं जे बोल आहे त्यांनी कोणताही तुम्ही कुकिंगला पदार्थ ठेवत असताना करायला, भांडं जे आहे ते तुम्ही सेंटरला ठेवायचं आहे, दरवाजा बंद करायचा आहे. इथं मी मायक्रोवेव्ह मोडला घेते. आता मायक्रोवेव्ह मोडला घेतल्यानंतर इथं 900 असं आलं आहे, तर इथं सगळ्यात हायेस्ट जी पॉवर आहे माझ्या मायक्रोवेव्हची ती 900 आहे. ही 900 जी पॉवर आहे ती हाय पॉवर आहे. काही जणांच्या याच्यात हाय पॉवर ही 800 सुद्धा असू शकते. 900 हाय पॉवर, 600 ही मिडियम हाय पॉवर आहे, 450 ही मिडियम पॉवर आहे, 300 ही मिडियम लो पॉवर आहे आणि 180 ही लो पॉवर आहे. तर इथं आपण ही 900 मी ठेवणार आहे आणि ही 900 ठेवली की हे जे खालचं बटन आहे ह्याच्यावरती आपण टाईम सेट करणार आहोत. तर बघा इथं तुम्हाला टायमिंग दिसत असेल, तर इथं मी सुरुवातीला 2 मिनिटाचं टायमिंग देणार आहे आणि इथं स्टार्टचं बटन आहे, हे स्टार्टचं बटन दाबणार आहे. आता ओव्हन सुरू झालेलं आहे. आता टर्न टेबल बघा गोड फिरतंय आणि इथं तुम्हाला व्हिजिबल आहे या काचेतून तुम्ही आतला तुमचा पदार्थ जो आहे तो तुम्ही बघू शकताय. तर जर शेंगदाणे तुम्ही जर जास्त घेतले तर थोडंसं तुम्हाला टाईम जास्त द्यावं लागतं, पण आत्ता सुरुवातीला जेव्हा ठेवता तेव्हा 2 मिनिटासाठीच ठेवायचे. बघा शेंगदाण्यांचा चटचट तुम्हाला आवाज येत असेल. आता 2 मिनिटाचं जेव्हा टायमिंग पूर्ण होतं तेव्हा 4 वेळा ह्याच्यामध्ये बीप हा साऊंड येतो. टायमिंग पूर्ण झालं की 4. थोडंसं हे शेंगदाणे खालीवर करून घ्यायचे, पुन्हा ठेवायचंय. तर पुन्हा याला 1-1 मिनिटच आपण रोस्ट करून घेणार आहोत, कारण एकदम जास्त केलं तर शेंगदाणे करपण्याची शक्यता असते. तर हे 1 मिनिटाचं टायमिंग जे आहे ते मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की हे बटनाने सुद्धा सुरू करता येतं आणि इथं हे स्टार्टचं बटन आहे याच्यामध्ये एकदा तुम्ही जर स्टार्टचं बटन दाबलं तर 1 मिनिटाचं टायमिंग येतं, म्हणजे प्रत्येक वेळेला 30-30 सेकंदाचं टायमिंग त्याच्यामध्ये सेट केलेलं आहे. एकदा स्टार्टचं बटन दाबलं की 30 सेकंद, दुसऱ्यांदा दाबलं की 1 मिनिट, 3 वेळा दाबलं तर 1.5 मिनिट, 4 वेळा दाबलं तर 2 मिनिटाचं टायमिंग सेट होतं. मी आता 1 मिनिटासाठी पुन्हा शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवलेले आहे. आपला 1 मिनिट पूर्ण झालेलं आहे. पुन्हा आपण शेंगदाणे खालीवर करून घेतलेले आहे. तर मी पुन्हा फक्त 30 सेकंदाचं टायमिंग देणार आहे, कारण मी बाउल पण छोटं वापरलं आणि शेंगदाण्याची क्वांटिटी कमी आहे. तुम्ही मध्येच हा ओव्हन जर टायमिंग दिला असेल 1 मिनिटाचा तर तुम्ही हा मध्येच दरवाजा उघडून सुद्धा तुम्ही चेक करू शकता की शेंगदाणे किती भाजलेले आहेत, किंवा रोस्टिंगला काही पदार्थ ठेवला असला तर चेक करून घेऊ शकता. तुम्ही जेव्हा दरवाजा उघडता तेव्हा ओव्हन आपोआप बंद होतो, पुन्हा लावा
आणि पुन्हा स्टार्टचं बटन दाबा, उरलेलं जे टायमिंग असतं तेवढं पूर्ण होतं. कपड्यांनीच पुसला किंवा तुम्ही ग्लोव्ज घातला तरी सुद्धा चालेल, कापडी ग्लोव्ज मिळतात. बघा शेंगदाणे पूर्ण भाजलेले आहेत, त्याचं कव्हर निघालेलं दिसत असेल. तुम्हाला शेंगदाण्यांचा रंग नाही बदललेला दिसणार, पण शेंगदाणे आतमध्ये अगदी बट्टीसारखे भाजलेले असतात. आता हे शेंगदाण्यांचं बाउल जे आहे ते गरम आहे, तर कुठेही ओट्यावरती ठेवायचं नाही, तर एखादं कापड किंवा स्टँड घेऊन त्याच्यावर ठेवायचं. कारण तर ओट्यावर पाणी पडलं असेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही हे गरम बाउल्स ठेवले तर ते तडकण्याची शक्यता असते, त्यामुळे स्टँडवरती ठेवा किंवा थोडी मॅट्स असतात त्याच्यावरती तुम्ही ठेवून द्या. आता शेंगदाणे थंड झालेले आहेत, किती सहज वरचं कव्हर त्याचं रिमूव्ह होतंय, आणि बघा किती पांढरे शुभ्र आहेत. चवीलाही शेंगदाणे खूप छान लागतात. मायक्रोवेव्ह मोडबद्दल आपण आज बऱ्याचशा बेसिक गोष्टी आपण शिकलेल्या आहेत. अजूनही काही मी याच्यातले रेसिपीज तुम्हाला दाखवणार आहेत की जेणेकरून त्या करताना तुम्हाला मायक्रोवेव्ह मोड हा किती इझी आहे वापरायला हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि डे टू डे लाईफमध्ये तुम्ही कुकिंग किंवा रोस्टिंग करत असताना बरेचसे पदार्थ तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये करा, तुमचा वेळही वाचेल, तुम्हाला त्याचा आनंदही घेता येईल. तर अशाच या मायक्रोवेव्हच्या पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला त्याच्यातल्या काही रेसिपीजही दाखवणार आहे, तर नक्की तुम्ही दुसरा भाग बघा. आणि हा भाग कसा वाटला तेही मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी घंटेचं ऐकून दिसेल ते दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला चटकन मिळून जाईल. चला तर मग आज इथंच थांबूया, पुन्हा भेटूयाच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत गुड फूड, गुड हेल्थ, बाय बाय.